अल्लाह चनावने जो असीम मेहरबान दयावान आहे. اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون ما يأتيهم من ذكر من ربهم محدث إلا استمعوه وهم يلعبون لاهية قلوبهم وأسروا النجوى الذين ظلموا هل هذا إلا بشر مثلكم أفتأتون السحر وأنتم تبصرون. जवळ येऊन ठेपले आहे लोकांच्या हिशोबाची घटका आणि ते आहेत की गफलतीत झालेले आहेत. त्यांच्याजवळ जो काही ताजा उपदेश त्यांच्या रबकडून येतो त्याला संकोचन ऐकतात आणि खेळात लागलेले राहतात. हृदय त्यांची दुसऱ्या चिंतेत मग्न आहेत आणि जालिम आपापसात कानगोष्टी करतात की हा इसम बरं तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे, मग काय तुम्ही डोळ्या देखत जादूच्या फंद्यात अडकणार. قال ربي يعلم القول في السماء والأرض وهو السميع العليم. पैगंबरांनी सांगितलं माझा रब ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत केली जावी, तो ऐकणारा आणि जाणणारा आहे. بل قالوا أضغاث أحلام بل افتراه بل هو شاعر فليأتنا بآية كما أرسل الأولون ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون. ते म्हणतात किंबहुना ही गोंधळयुक्त स्वप्न आहेत, किंबहुना ही याची मनघडत आहे. एवढंच नव्हे तर ही व्यक्ती कवी आहे, अन्यथा आणवी यानं एखादी निशाणी ज्याप्रमाणे पूर्वकालीन पैगंबर निशाण्यासह पाठवले गेले होते, वस्तुत यांच्यापूर्वी कोणत्याही वस्तीनं जिला आम्ही नष्ट केलं इमान आणलं नव्हतं, आता काय हे इमान आणतील. وما جعلناهم جسدا لا يأكلون الطعام وما كانوا خالدين ثم صدقناهم الوعد فأنجيناهم ومن نشاء وأهلكنا المسرفين. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या अगोदर सुद्धा आम्ही माणसांनाच पैगंबर म्हणून पाठवलं होतं ज्यांच्यावर आम्ही दिव्य बोध प्रकटत होतो. तुम्हाला जर याचं ज्ञान नसेल तर ग्रंथधारकांना विचारून घ्या, त्या पैगंबरांना आम्ही काही असं शरीर दिलं नव्हतं की ते खात नसावेत आणि ते सदैव जिवंत राहणार देखील नव्हते. मग पहा की सरतेशेवटी आम्ही त्यांच्याशी केलेले वायदे पूर्ण केले आणि त्यांना आणि ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिल वाचवलं आणि मर्यादा ओलांडणाऱ्यांना आम्ही ठार केलं. لقد أنزلنا إليكم كتابا فيه ذكركم أفلا تعقلون. लोकांनो आम्ही तुमच्याकडे असला एक ग्रंथ पाठवला आहे ज्यामध्ये तुमचाच उल्लेख आहे, तुम्हाला काही कळत नाही काय. وكم قصمنا من قرية كانت ظالمة وأنشأنا بعدها قوما آخرين فلما أحسوا بأسنا إذا هم منها يركضون لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين. कित्येक जालिम वस्त्या आहेत ज्यांचा आम्ही बुकणा पाडला आहे आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या एखाद्या जनसमुदायाला उठवलं आहे. जेव्हा त्यांना आमचा प्रकोप जाणवला तेव्हा लागले तेथून पळ काढायला. म्हटलं गेलं पळू नका, जा आपल्या त्याच घरात आणि ऐश्वर्याच्या साधनात ज्यात तुम्ही चैनी करत होता, कदाचित तुम्हाला विचारलं जाईल. म्हणू लागले हाय आमचं दुर्दैव, निशंकपणे आम्ही अपराधी होतो आणि ते असाच पुकार करत राहिले येत पावेतो की आम्ही त्यांना खळे बनवून टाकले, जीवनाची एक ही ठिणगी त्यांच्यात उरली नाही. वमा खलकनस्समा वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन लौ अरदना अन नत्तखिद लहु वल्लत्तखदनाहु मिन लदुन्ना इन कुन्ना फाइलीन बल नक्ज़िफु बिल हक्की अलल बातिल फयदमगुहु फइज़ा हुवा ज़ाहिकु वलकुमुल वैलु मिम्मा तसिफून. आम्ही आकाश आणि पृथ्वी आणि जे काही त्यांच्यात आहे काही खेळ म्हणून बनवलं नाही,
जर आम्हाला एखादं खेळणं बनवायचं असतं आणि जर असंच काही आम्हाला करायचं असतं तर आपल्यापासूनच करून घेतलं असतं, परंतु आम्ही तर असत्यावर सत्याचा प्रहार करतो, जो त्याचं कपाळमोक्ष करतो आणि तो पाहता पाहता नष्ट होतो आणि तुम्हासाठी विनाश आहे त्या गोष्टीमुळं ज्या तुम्ही रचता. ومن عنده لا يستكبرون عن عبادته ولا يستحسرون يسبحون الليل والنهار لا يفترون. पृथ्वी आणि आकाशात जी काही सृष्टी आहे ती अल्लाचीच आहे आणि जे फरिश्ते त्याच्याजवळ आहेत ते आपल्याला मोठं समजून त्याच्या बंदगीपासून बंडही करत नाहीत आणि मलूल सुद्धा होत नाहीत. रात्रंदिवस त्याचं पावित्र्य गान करत राहतात, विसावा घेत नाहीत. أَمِ اتَّخَذُوا آلِهَةً مِّنَ الْأَرْضِ هُمْ يُنشِرُونَ. काय यांचे बनवलेले पृथ्वीवरील देव असे आहेत की निर्जीवाला जीवनदान देऊन उचलून उभं करत असावेत. لَوْ كَانَ فِيهِمَا آلِهَةٌ إِلَّا اللَّهُ لَفَسَدَتَا فَسُبْحَانَ اللَّهِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا يَصِفُونَ لَا يُسْأَلُ عَمَّا يَفْعَلُ وَهُمْ يُسْأَلُونَ. जर आकाश आणि पृथ्वीत एका अल्लाशिवाय दुसरे देवही असते तर पृथ्वी आणि आकाश दोहोंची व्यवस्था बिघडली असती, म्हणून पवित्र आहे अर्शचा स्वामी अल्लाह त्या गोष्टीपासून ज्या हे लोक रचित आहेत. तो आपल्या कामासाठी कोणासमोर उत्तरदायी नाही आणि सर्वजण उत्तरदायी आहेत. त्याला सोडून ज्यांनी दुसरे ईश्वर बनवले आहेत काय, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा. आणि आपले प्रमाण हा ग्रंथही मौजूद आहे ज्यात माझ्या काळातील लोकांसाठी उपदेश आहे आणि ते ग्रंथ सुद्धा मौजूद आहेत ज्यांच्यात माझ्या पूर्वीच्या लोकांसाठी उपदेश होता, परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ आहेत म्हणून ते विमुख झालेले आहेत. आम्ही तुमच्या पूर्वीही जो पैगंबर पाठवला त्याला हाच दिव्य बोध दिला आहे की माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीच ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच बंदगी करा. سبحانه بل عباد مكرمون لا يسبقونه بالقول وهم بأمره يعملون. ते म्हणतात रहमान संतती बाळगतो, अल्लाह पवित्र आहे. ते म्हणजे फरिश्ते तर दास आहेत ज्यांना प्रतिष्ठा दिली गेली आहे, त्यांच्या हुजुरात पुढे होऊन बोलत नाहीत आणि फक्त त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करतात. يعلم ما بين ايديهم وما خلفهم ولا يشفعون الا لمن ارتضى وهم من خشيته مشفقون ومن يقل منهم اني اله من دونه فذلك نجزيه جهنم كذلك نجزي الظالمين. जे काही त्यांच्या समोर आहे तेही तो जाणतो आणि जे काही त्यांच्या दृष्टीआड आहे ते सुद्धा तो जाणतो. ते कुणाची शिफारस करत नाहीत त्या व्यतिरिक्त की ज्याच्या बाबतीत शिफारस ऐकण्यास अल्लाह राजी असावा आणि ते त्याच्या भयानं भीत राहतात. आणि जर त्यांच्यापैकी कोणी सांगितलं की अल्लाह शिवाय मी देखील एक देव आहे तर आम्ही त्याला जहन्नमची शिक्षा देऊ. आमच्या इथे जालिमांचा हाच बदला आहे. أَوَلَمْ يَرَ الَّذِينَ كَفَرُوا أَنَّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ كَانَتَا رَتْقًا فَفَتَقْنَاهُمَا وَجَعَلْنَا مِنَ الْمَاءِ كُلَّ شَيْءٍ حَيٍّ أَفَلَا يُؤْمِنُونَ وَجَعَلْنَا فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَن تَمِيدَ بِهِمْ وَجَعَلْنَا فِيهَا فِجَاجًا سُبُلًا لَّعَلَّهُمْ يَهْتَدُونَ. काय ते लोक ज्यांनी पैगंबरांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला आहे विचार करत नाहीत की हे सर्व आकाश आणि पृथ्वी परस्पर जुडलेले होते, मग आम्ही त्यांना विभक्त केलं आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव वस्तू निर्माण केली. काय ते आमच्या या निर्मितीला मानत नाहीत? आणि आम्ही पृथ्वीत पर्वत रोवले जेणेकरून तिने यांना घेऊन कलंडू नये आणि त्यात प्रशस्त मार्ग बनवले. कदाचित लोकांनी आपला मार्ग जाणून घ्यावा.
سقفا محفوظا وهم عن آياتها معرضون وهو الذي خلق الليل والنهار والشمس والقمر كل في فلك يسبحون आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित छत बनवलं, परंतु हे आहेत की सृष्टीच्या निशाण्याकडे लक्षच देत नाहीत, आणि तो अल्लाच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनवले आणि सूर्य आणि चंद्र निर्माण केले. सर्व एकेका नभोमंडळात तरंगत आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निरंतरपणा तर आम्ही तुमच्या पूर्वी सुद्धा कोणत्याच मानवासाठी ठेवला नाही. जर तुम्ही मेलात तर काय हे लोक सदैव जिवंत राहतील? प्रत्येक प्राण्याला मृत्यूची चव चाखायची आहे, आणि आम्ही चांगल्या आणि वाईट स्थितीत टाकून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सत्यशेवटी तुम्हाला आमच्याकडेच परतायचं आहे. وَإِذَا رَآكَ الَّذِينَ كَفَرُوا إِنْ يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَذَا الَّذِي يَذْكُرُ آلِهَتَكُمْ وَهُمْ بِذِكْرِ الرَّحْمَنِ هُمْ كَافِرُونَ कि सत्याचा इनकार करणारे जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुम्हाला थट्टेचा विषय बनवतात, म्हणतात हा ऐकतो इसम जो तुमच्या देवांचा उल्लेख करत असतो, आणि त्यांची स्वतःची स्थिती अशी आहे की ते रहमानच्या स्मरणास नकार देतात. खुलिकल इंसानु मिन अजल साउरीकुम आयाती फला तस्तअजिलून वयकुलून मता हाذل वअद इन कुंतुम सादिकिन मानव उतावळी निर्मिती आहे. लगेच मी तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवून देत आहे, माझ्याशी घाई करू नका. हे लोक म्हणतात अखेरी धमकी पूर्ण कधी होणार जर तुम्ही खरे असाल. لو يعلم الذين كفروا حين لا يكفون عن وجوههم النار ولا عن ظهورهم ولا هم ينصرون بل تأتيهم بغتة فتبهتهم فلا يستطيعون ردها ولا هم ينظرون ولقد استهزئ برسل من قبلك فحاق بالذين سخروا منهم ما كانوا به يستهزئون हा या काफिरांना त्या वेळेच काही ज्ञान असत जेव्हा हे आपलं तोंड ही आगीपासून वाचू शकणार नाहीत, न आपल्या पाठी, आणि यांना कुठून मदत ही पोहोचणार नाही. ती आपत्ती अकस्मात येईल आणि त्यांच्यावर अशा प्रकारे एकदम झडप घालेल की ते तिला परतूही शकणार नाही, की यांना क्षणभर सवलतही मिळणार नाही. उपहास तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचा देखील केला गेला आहे, परंतु त्यांचा उपहास करणारे त्याच गोष्टीच्या फेरात आले ज्याचा उपहास ते करत असत. قل من يكلؤكم بالليل والنهار من الرحمن بل هم عن ذكر ربهم معرضون أم لهم آلهة تمنعهم من دوننا لا يستطيعون نصر أنفسهم ولا هم منا يصحبون بل متعنا هؤلاء हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कोण आहे जो तुम्हाला रात्री अथवा दिवसा रहमान पासून वाचू शकत असावा, परंतु हे आपल्या रबच्या उपदेशापासून तोंड फिरवत आहेत. काय हे काही असे देव बाळगतात ज्यांनी आमच्या विरोधात यांना सहाय्य करावं? ते तर आपल्या स्वतःची देखील मदत करू शकत नाहीत आणि त्यांना आमचं समर्थन देखील प्राप्त नाही. खरी गोष्ट अशी आहे की या लोकांना आणि यांच्या वाडवडिलांना आम्ही जीवनाची साधन सामुग्री देत राहिलो येत पावतो की यांना दिवस गत झाली, परंतु काय यांना दिसत नाही की आम्ही जमिनीचा विविध दिशेनं कोंडमारा करत राहिलो आहोत? मग काय हे वरचढ ठरतील? قل انما انذركم بالوحي ولا يسمع الصم الدعاء اذا ما ينذرون ولئن مس
مَسَّتْهُمْ نَفْحَةٌ مِّنْ عَذَابِ رَبِّكَ لَيَقُولُنَّ يَا وَيْلَنَا إِنَّا كُنَّا ظَالِمِينَ. यांना सांगा, मी तर दिव्य बोधाच्या आधारावर तुम्हाला सावध करत आहे, परंतु बहिरे हाक ऐकत नसतात जेव्हा की त्यांना सावध केलं जावं. आणि तुझ्या रबच्या प्रकोपाचा थोडा देखील स्पर्श त्यांना झाला म्हणजे लगेच आक्रोश करू लागतील की अरे रे, आमचं दुर्दैव, निसंशय आम्ही अपराधी होतो. कायमतच्या दिवशी आम्ही ठीक ठीक वजन करणारे तराजू ठेवू, मग कोणत्याही व्यक्तीवर यतकिंचित देखील अत्याचार होणार नाही. ज्याचं राईच्या दाण्याबरोबर देखील काही केलं सवरलं असेल ते आम्ही समोर आणू आणि हिशेब लावण्यास आम्ही पुरेसे आहोत. ولقد آتينا موسى وهارون الفرقان وضياء وذكرا للمتقين الذين يخشون ربهم بالغيب وهم من الساعة مشفقون وهذا ذكر مبارك أنزلناه أفأنتم له منكرون. पूर्वी आम्ही मुसा आणि हारून अल इस्लाम यांना कसोटी, प्रकाश आणि आठवण प्रदान केली आहे त्या ईशवीरू लोकांच्या कल्याणाकरता ज्यांना न बघता आपल्या रबची भीती वाटावी आणि ज्यांना हिशोबाच्या त्या घटकेचं भय लागून राहिलं असावं. आणि आता ही बरकतवान आठवण आम्ही तुमच्यासाठी उतरवली आहे, मग काय तुम्ही ह्याला स्वीकारण्यापासून इन्कार करणारे आहात? ولقد آتينا إبراهيم رشده من قبل وكنا به عالمين إذ قال لأبيه وقومه ما هذه التماثيل التي أنتم لها عاكفون. त्यांच्याही पूर्वी आम्ही इब्राहिम अल इस्लाम याला त्याचा सुजाणपणा प्रदान केला होता आणि आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणत होतो. आठवा तो प्रसंग जेव्हा त्यानं आपले वडील आणि आपल्या लोकांना सांगितलं होतं की या मूर्ती कसल्या आहेत ज्यावर तुम्ही मोहित होत आहात. قالوا وجدنا آباءنا لها عابدين قال لقد كنتم أنتم وآباؤكم في ضلال مبين. त्यांनी उत्तर दिलं, आम्हाला आमचे वाडवडील त्यांची उपासना करताना आढळले आहेत. त्यांना सांगितलं, तुम्ही देखील पथभ्रष्ट आहात आणि तुमचे वाडवडील देखील स्पष्टपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटले होते. قالوا أجئتنا بالحق أم أنت من اللاعبين قال بل ربكم رب السماوات والأرض الذي فطرهن وأنا على ذلكم من الشاهدين. त्यांनी सांगितलं, काय तू आमच्या समोर आपले खरे विचार मांडत आहेस की थट्टा करत आहेस? त्यानं उत्तर दिलं, नाही, किंबहुना खरोखरच तुमचा रब तोच आहे जो आकाश आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्यांचा स्रष्टा आहे. यावर मी तुम्हा समक्ष ग्वाही देतो. وتالله لأكيدن أصنامكم بعد أن تولوا مدبرين فجعلهم جذاذا إلا كبيرا لهم لعلهم إليه يرجعون. आणि अल्लाह शपथ, मी तुमच्या गैरहजेरीत तुमच्या मूर्तींचा जरूर समाचार घेईन. त्याचप्रमाणे त्यानं त्यांना छिन्न भिन्न करून टाकलं आणि केवळ त्यांच्या मोठ्याला सोडून दिलं जेणेकरून कदाचित त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावं. त्यांनी येऊन मूर्तींची ही दशा पाहिली तेव्हा म्हणू लागले, आमच्या देवांची ही दशा कोणी केली? भलताच कोणी जालिम होता तो. قالوا سمعنا فتى يذكرهم يقال له إبراهيم قالوا فأتوا به على أعين الناس لعلهم يشهدون. काही लोक म्हणाले, आम्ही एका तरुणाला यांचा उल्लेख करताना ऐकलं होतं ज्याचं नाव इब्राहिम अल इस्लाम आहे. त्यांनी सांगितलं, तर धरून आणा त्याला सर्वांसमक्ष जेणेकरून लोकांनी पाहावं त्याचा कसा समाचार घेतला जातो. قالوا أأنت فعلت هذا بآلهتنا يا إبراهيم قال بل فعله كبيرهم هذا فاسألوهم إن كانوا ينطقون. इब्राहिमच्या आगमनानंतर त्यांनी विचारलं, इब्राहिम अल इस्लाम, तू आमच्या देवांशी हे कृत्य केलं आहेस का? त्यानं उत्तर दिलं, किंबहुना हे सर्व काही यांच्या या सरदारनं केलं आहे, यांनाच विचारा जर हे बोलत असतील. فرجعوا إلى أنفسهم فقالوا إنكم أنتم الظالمون. ف
ثم نكسوا على رؤوسهم لقد علمت ما هؤلاء ينطقون قال أفتعبدون من دون الله ما لا ينفعكم شيئا ولا يضركم हे ऐकून ते आत्माभिमुख झाले आणि मनातल्या मनात म्हणू लागले, खरोखर तुम्ही स्वतःच जालिम आहात. परंतु पुन्हा त्यांची मती पालटली आणि म्हणाले, तुला माहित आहे की हे बोलत नाहीत? इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, मग काय तुम्ही अल्लाला सोडून त्या वस्तूंना पूजत आहात ज्या तुमचा काही फायदा करण्यास समर्थ नाहीत आणि नुकसानासाठीही नाहीत? थू आहे तुम्हावर आणि तुमच्या या उपास्यांवर ज्यांची तुम्ही अल्लाला सोडून पूजा करत आहात, काय तुम्हाला जरा देखील अक्कल नाही? قالوا حرقوه وانصروا آلهتكم إن كنتم فاعلين त्यांनी सांगितलं, जाऊन टाका याला आणि सहाय्य करा आपल्या देवांचं जर तुम्हाला काही करायचं असेल. قلنا يا نار كوني بردا وسلاما على إبراهيم وأرادوا به كيدا فجعلناهم الأخسرين आम्ही सांगितलं, हे अग्नी थंड हो आणि शांती आणि सुरक्षा ठर इब्राहिमसाठी. ते इच्छित होते की इब्राहिमशी दुष्टाई करावी, परंतु आम्ही त्यांना दारुण अपयशी केलं. وأوحينا إليهم فعل الخيرات وإقام الصلاة وإيتاء الزكاة وكانوا لنا عابدين आणि आम्ही त्याला आणि लूत अलैहि सलामला वाचून त्या भूमीकडे काढून नेलं ज्यात आम्ही जगवासियांकरता बरकती ठेवल्या आहेत, आणि आम्ही त्याला इसाक अलैहि सलाम प्रदान केला आणि याकूब अलैहि सलाम त्यानंतर अधिक, आणि प्रत्येकाला सदाचारी बनवलं आणि आम्ही त्यांना इनाम बनवलं जे आमच्या आज्ञेने मार्गदर्शन करत होते, आणि आम्ही त्यांना दिव्य बोधद्वारे पुण्य कर्माचा आणि नमाज कायम करण्याचा आणि जकात देण्याचा आदेश दिला आणि ते आमच्या बंदगीत राहणारे होते. आणि लूत अलैहि सलामला आम्ही अधिकार आणि ज्ञान प्रदान केले आणि त्याला त्या वस्तीतून वाचून नेलं जी बदफैल्या करत होती. खरोखर तो अत्यंत वाईट आणि अवैज्ञकारी लोकसमूह होता, आणि लूत अलैहि सलामला आम्ही आपल्या कृपा छत्रात दाखल केलं, तो सदाचारी लोकांपैकी होता. ونصرناه من القوم الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوم سوء فأغرقناهم أجمعين आणि हीच देणगी आम्ही नूह अलैहि सलामला दिली. आठवा, जेव्हा की या सर्वांच्या अगोदर त्यानं आमचा धावा केला होता, आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याची आणि त्याच्या कुटुंबियाची महापीडेतून सुटका केली आणि त्या लोकांच्या विरुद्ध त्याला सहाय्य केलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या. ते अत्यंत वाईट लोक होते, म्हणून आम्ही त्या सर्वांना बुडवून टाकलं. आणि याच देणगीनं आम्ही दाऊद अली इस्लाम आणि सुलेमान अली इस्लाम यांना भूषवलं. आठवा तो प्रसंग जेव्हा ते दोघं एका शेताच्या खटल्याचा निर्णय करत होते ज्यात रात्रीच्या वेळेला इतर लोकांच्या शेळ्या फैलावल्या होत्या आणि आम्ही त्यांच्या न्यायनिवाड्याकडे स्वतः पाहत होतो. त्यावेळी आम्ही अचूक निर्णय सुलेमानला उमगवला. वस्तुत अधिकार आणि ज्ञान आम्ही दोघांनाही प्रदान केले होते. दाऊद अली इस्लाम समवेत आम्ही पर्वत आणि पक्ष्यांना वशीभूत केलं होतं जे पावित्र्य गान करत होते. या कार्याचे कर्ते आम्हीच होतो. وعلمناه صنعة لبوس لكم لتحصنكم من بأسكم فهل أنتم شاكرون आणि आम्ही त्याला तुमच्या फायद्यासाठी चिलखत बनवण्याचा उद्योग शिकवला होता जेणेकरून तुम्हाला एकमेकाच्या माऱ्यापासून वाचवावं. मग काय तुम्ही कृतज्ञ आहात?
ولسليمان الريح عاصفة تجري بأمره إلى الأرض التي باركنا فيها وكنا بكل شيء عالمين ومن الشياطين من يغوصون له ويعملون عملا دون ذلك وكنا لهم حافظين. आणि सुलेमान अलैहि सलामसाठी आम्ही वेगवान वाऱ्याला वशीभूत केलं होतं, जो त्याच्या आज्ञेनं त्या भूमीकडे वाहत असे ज्यात आम्ही बरकती ठेवल्या आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीचं ज्ञान राखणारे होतो आणि शैतानांपैकी आम्ही अशा बऱ्याचशांना त्याचा ताबेदार बनवलं होतं जे त्याच्यासाठी सुरकंडी मारत आणि याशिवाय इतर कामं करत असत. या सर्वांचे निगा राखणारे आम्हीच होतो. وأيوب إذ نادى ربه أني مسني الضر وأنت أرحم الراحمين فاستجبنا له فكشفنا ما به من ضر وآتيناه أهله ومثلهم معهم رحمة من عندنا وذكرى للعابدين. आणि हाच सुजाणपणा आणि अधिकार आणि ज्ञानाची देणगी आम्ही अय्यूब अलैहिस्सलामला दिली होती. आठवा, जेव्हा त्यानं आपला रक्त धावा केला की मला रोग जडला आहे आणि तू सर्वाधिक दयावान आहेस, आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि जो त्रास त्याला होता तो दूर केला आणि केवळ त्याची मुलाबाळच त्याला दिली असं नाही तर त्यांच्याबरोबर तितकंच आणखी दिलं आपली विशेष कृपा म्हणून आणि यासाठी की हा एक धडा ठरावा बंदकीत राहणाऱ्यांसाठी. وإسماعيل وإدريس وذا الكفل كل من الصابرين وأدخلناهم في رحمتنا إنهم من الصالحين. आणि हिज देणगी इस्माईल अल इस्लाम आणि इद्रिस अल इस्लाम आणि जुल्किफ्ल अल इस्लाम यांना दिली की हे सर्व संयमी लोक होते आणि त्यांना आम्ही आपल्या कृपाछत्रात दाखल केलं की ते सदाचारींपैकी होते. وذنون إذ ذهب مغاضبا فظن أن لن نقدر عليه فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين. आणि मासेवाल्याला देखील आम्ही नवाजलं. आठवा, जेव्हा तो रुसून निघून गेला होता आणि समजला होता की आम्ही त्याला पकडणार नाही, सत्यशेवटी त्यानं अंधारातून धावा केला. नाही अन्य कोणी परमेश्वर परंतु तूच पवित्र आहे, तुझं अस्तित्व निसंशय, मी अपराध केला. وزكريا إذ نادى ربه رب لا تذرني فردا وأنت خير الوارثين فاستجبنا له ووهبنا له يحيى وأصلحنا له زوجه إنهم كانوا يسارعون في الخيرات ويدعوننا رغبا ورهبا وكانوا لنا خاشعين. तेव्हा मी त्याची प्रार्थना स्वीकारली आणि दुःखापासून त्याची मुक्तता केली आणि अशाच प्रकारे आम्ही इमानवाल्यांना वाचवत असतो. आणि जकरी अलैहिस्सलामला जेव्हा त्यानं आपल्या रबचा धावा केला की हे पालन करत्या मला एकटा सोडू नकोस आणि सर्वोत्तम वारस तर तूच आहेस, तर आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याला याही अलैहिस्सलाम प्रदान केला आणि त्याच्या पत्नीला त्याच्यासाठी सुधारून दिलं. हे लोक सत्यकृत्यात धावपळ करत असत आणि आवडीनं आणि भीतीनं आमचा धावा करत असत आणि आमच्या पुढे विनम्र होते. वल्लती अहसनत फरजहा फनफखना फीहा मिन रूहिना वजअलनाहा वबनाहा आयतन लिल आलमीन. आणि ती स्त्री जिने आपल्या शिलाचं रक्षण केलं होतं आम्ही तिच्यात आपल्या आत्म्यानं फुंकलं आणि तिला आणि तिच्या पुत्राला अलम दुनियेसाठी निशाणी बनवलं. इन हाधी उम्मतुकुम उम्मतन वाहिदतन वा अना रब्बुकुम फअबुदून وتقطعوا امرهم بينهم كل الينا راجعون فمن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا كفران لسعيه وانا له كاتبون. हा तुमचा समूह वास्तविकतः एकच समूह आहे आणि तुमचा रब आहे, म्हणून तुम्ही माझी बंदगी करा. परंतु हे लोकांचं कारस्थान आहे की त्यांनी आपसात आपला धर्म तुकडे तुकडे करून टाकला. सर्वांना आमच्याकडे परतायचं आहे, मग जो पुण्य कर्म करील या स्थितीत की तो इमानवाला असावा तर त्याच्या कार्याची नाकदरी होणार नाही आणि त्याची आम्ही नोंद घेत आहोत. وَحَرَامٌ
आणि शक्य नाही की ज्या वस्तीला आम्ही नष्ट केला आहे ती पुन्हा परतू शकावी. येत पावतो की जेव्हा याजूज आणि माजूज मुक्त केले जातील आणि प्रत्येक उंचीवरून ते निघून येतील. واقترب الوعد الحق فإذا هي شاخصة أبصار الذين كفروا يا ويلنا قد كنا في غفلة من هذا بل كنا ظالمين. आणि सत्यवचनाची पूर्तता होण्याची वेळ निकट येऊन ठेपेल तेव्हा अकस्मातपणे त्या लोकांचे डोळे फाटलेचे फाटलेले जातील ज्यांनी कुप्र केला होता. म्हणतील, अरे रे आमचं दुर्दैव, आम्ही या गोष्टीपासून बेसावध राहिलो होतो, किंबहुना आम्ही अपराधी होतो. إنكم وما تعبدون من دون الله حصب جهنم أنتم لها واردون لو كان هؤلاء آلهة ما وردوها وكل فيها خالدون. निसंदेह तुम्ही आणि तुमचे ते उपास्य ज्यांची तुम्ही अल्लाला सोडून उपासना करता जहन्नमचं इंधन होत, तेथेच तुम्हाला जायचं आहे. जर हे खरोखर ईश्वर असते तर तेथे गेले नसते. आता सर्वांना सदैव त्याचंच राहायचं आहे. لهم فيها زفير وهم فيها لا يسمعون إن الذين سبقت لهم من الحسنى أولئك عنها مبعدون لا يسمعون حسيسها وهم فيما اشتهت أنفسهم خالدون. تتتتت فسكارة تاكتل أني ستتي أشي بنيل كتات كاهي آي كوينار ناهي رولي تلوك جنچ ساتي آمچا كدون بلاياتا أغودرس نرنة جالا آهي تر تي نشتتت تاپا سن دور ٹھولي جاتل तिचं सरळ सरळ देखील ते ऐकणार नाहीत आणि ते सदा सर्वदा आपल्या आवडत्या वस्तूंच्या दरम्यान राहतील. ला यहजुनहुमुल फजाउल अकबर व ततलक्काहुमुल मलाइकातु हादा यौमुकुमुल लजी कुंतुम तुअदून. तो अत्यंत घबराटीचा क्षण त्यांना थोडं सुद्धा अस्वस्थ करणार नाही आणि फरिश्ते त्यांना पुढे होऊन हातोहात घेतील. क्या तुमचा तोच दिवस आहे ज्याचं तुम्हाला वचन दिलं जात होतं. ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون إن في هذا لبلاغا لقوم عابدين. तो दिवस जेव्हा की आकाशाला आम्ही असं गुंडाळून ठेवू जसं गुंडाळीत पानं गुंडाळले जातात. ज्याप्रमाणे पूर्वी आम्ही निर्मितीचा प्रारंभ केला होता त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू. हा एक वायदा आहे आमच्या जिम्मे आणि हे काम आम्हाला कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे. आणि जबूरमध्ये उपदेशानंतर आम्ही हे लिहून ठेवलं आहे की पृथ्वीचे वारस आमचे सदाचारी दास ठरतील. यात एक मोठी वार्ता आहे बंदकीत राहणाऱ्या लोकांसाठी. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तर तुम्हाला जगवासींसाठी कृपा बनवून पाठवला आहे. قل إنما يوحى إلي أنما إلهكم إله واحد فهل أنتم مسلمون فإن تولوا فقل آذنتكم على سواء وإن أدري أقريب أم بعيد ما توعدون. त्यांना सांगा, माझ्यापाशी जो दिव्य बोध येतो तो असा आहे की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे, मग तुम्ही आज्ञा पालनासाठी मान तुकवता काय. जर त्यांनी तोंड फिरवलं तर त्यांना सांगून टाका की मी जाहीरपणे तुम्हाला सावध केलं आहे. आता हे मला माहीत नाही की ती गोष्ट की जिचं वचन तुम्हाला दिलं जात आहे जवळ आहे की दूर. अल्लाह त्या गोष्टी देखील जाणतो ज्या मोठ्या आवाजात सांगितल्या जातात आणि त्या देखील ज्या तुम्ही लपवून करता. وإن أدري لعله فتنة لكم ومتاع إلى حين قال رب احكم بالحق وربنا الرحمن المستعان على ما تصفون. मी तर असं समजतो की कदाचित हा उशीर तुमच्यासाठी एक उपद्रव आहे आणि तुम्हाला एका विशिष्ट अवधीपर्यंत मजा करण्याची संधी दिली जात आहे. सरतेशेवटी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितलं की हे माझ्या पालनकर्त्या, सत्यनिशी निर्णय कर आणि हे लोक हो, तुम्ही ज्या गोष्टी रचित आहात त्यांच्या विरोधात आमचा दयाळू रब आमच्यासाठी मदतीचा आधार आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे.
يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد لوكو आपले रबच्या क्रोधापासून वाचा. वस्तुस्थिती अशी आहे की कयामतचा हादरा महाभयंकर गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल अवस्था अशी होईल की प्रत्येक दूध पाजणारीला आपल्या दूध पिणाऱ्या बाळाचा विसर पडेल, प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील. वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर अल्लाचा प्रकोपच काही असा तीव्र असेल. ومن الناس من يجادل في الله بغير علم ويتبع كل شيطان مريد كتب عليه أنه من تولاه فأنه يضله ويهديه إلى عذاب السعير काही लोक असे आहेत जे ज्ञानाविना अल्लाह संबंधी वाद घालतात आणि प्रत्येक शिरदोर शैतानचं अनुकरण करू लागतात. वस्तुतः त्याच्या तर नशिबातच असं लिहिलं आहे की जो त्याला मित्र बनविल त्याला तो पदभ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि जहन्नमच्या प्रकोपाचा मार्ग दाखवेल. या अय्युहा الناس ان كنتم في ريب من البعث فإنا خلقناكم من تراب ثم من نطفة ثم من علقة ثم من مضغة مخلقة وغير مخلقة لنبين لكم ونقر في الأرحام ما نشاء إلى أجل مسمى ثم نخرجكم طفلا ثم لتبلغوا أشدكم ومنكم من يتوفى ومنكم من يرد إلى أرذل العمر لكي لا يعلم من بعد علم شيئا وترى الأرض هامدة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت وأنبتت من كل زوج بهيج लोकहो, जर तुम्हाला मरणोत्तर जीवनासंबंधी काही शंका आहे तर तुम्हाला माहीत असावं की आम्ही तुम्हाला मातीपासून निर्मिला आहे, मग वीर्यानं, नंतर रक्ताच्या गोळ्यापासून, मग मांसाच्या बोटीपासून जी आकारयुक्तही असते आणि आकारहीन सुद्धा. हे आम्ही अशासाठी सांगत आहोत की जेणेकरून तुमच्यावर सत्य स्पष्ट करावं. आम्ही ज्या वीर्याला इच्छितो एका विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भाशयात थांबवून ठेवतो, मग तुम्हाला एका अर्भकाच्या रूपात काढून आणतो, मग तुमचं संगोपन करतो जेणेकरून तुम्ही आपलं तारुण्य गाठावं आणि तुमच्यापैकी कोणी अगोदरच परत बोलवला जातो आणि कोणी निकृष्टतम वयाकडे परतवला जातो जेणेकरून सर्व काही जाणून घेतल्यानंतर मग काहीही जाणू नये. आणि तुम्ही पाहता की जमीन कोरडी पडली आहे, मग ज्या क्षणी आम्ही तिच्यावर पाऊस पाडला तेव्हा अकस्मात ती तरारून गेली आणि फुलली आणि तिनं सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती उगळणं प्रारंभ केलं. ذلك بأن الله هو الحق وأنه يحيي الموتى وأنه على كل شيء قدير وأن الساعة آتية لا ريب فيها وأن الله يبعث من في القبور हे सर्व काही या कारणामुळे आहे की अल्लाह सत्य आहे आणि तो मृतांना जीवित करतो आणि तो सर्व गोष्टीवर प्रभुत्व राखतो आणि हे या गोष्टीचं प्रमाण आहे की कयामतची घटका आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये कोणत्याही शंकेला वाव नाही आणि अल्लाह अवश्य त्या लोकांना उठवेल जे कबरीत पोहोचलेले आहेत. ومن الناس من يجادل في الله بغير علم ولا هدى ولا كتاب منير ثاني عطفه ليضل عن سبيل الله له في الدنيا خزي ونذيقه يوم القيامة عذاب الحريق काही अंध लोक असे आहेत जे कोणतेही ज्ञान आणि मार्गदर्शन आणि प्रकाश प्रदान करणाऱ्या ग्रंथाविना मान ताट करून अल्लाच्या बाबतीत वाद घालतात जेणेकरून लोकांना अल्लाच्या मार्गापासून भ्रष्ट करावं. अशा व्यक्तीसाठी जगात नामुष्की आहे आणि कायमच्या दिवशी आम्ही त्याला अग्निच्या प्रकोपाची चव चाखो. ذلك بما قدمت يداك وأن الله ليس بظلام للعبيد हे आहे तुझं ते भविष्य जे तुझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या करता तयार केला आहे. यावी अल्लाह आपल्या दासावर जुलूम करणारा नाही. ومن الناس من يعبد الله على حرف فإن أصابه خير اطمأن به وإن أصابته فتنة انقلب على وجهه خسر الدنيا والآخرة ذلك هو الخسران المبين आणि लोकांमध्ये कोणी असा आहे की जो काठावर राहून अल्लाची बंदगी करतो, जर लाभ झाला
तर संतुष्ट झाला आणि जर एखादं संकट आलं तर परत फिरला. त्याचं इहलोकही गेलं आणि परलोक देखील. हा आहे उघड तोटा. يدعو من دون الله ما لا يضره وما لا ينفعه ذلك هو الضلال البعيد يدعو لمن ضره اقرب من نفعه لبئس المولى ولبئس العشير मग तो अल्लाहला सोडून त्यांचा धावा करतो जे त्याला नुकसानही पोहोचू शकत नाहीत आणि फायदाही नाही. ही आहे मार्गभ्रष्टतेची पराकाष्ठा. तो त्यांचा धावा करतो ज्यांचा तोटा त्यांच्या फायद्यापेक्षा अधिक जवळचा आहे. दृष्टतम आहे त्याचा वाली आणि अत्यंत वाईट आहे त्याचा सोबती. من كان يظن أن لن ينصره الله في الدنيا والآخرة فليمدد بسبب إلى السماء ثم ليقطع فلينظر هل يذهبن كيده ما يغيظ ياولت الله تلوكنا جنة إيمان عدل أني ستكرت كيلي نشجتت أشا جنة مدى داخل كريل جنشا خلون قلب بحاتس تيل الله کرتو جي كهي اچھتو ज्या इस्माची कल्पना अशी असेल की अल्लाह इहलोकात आणि परलोकात त्याला काहीही मदत करणार नाही, तर हवं की त्यानं एखाद्या दोरीद्वारे आकाशापर्यंत पोहोचून भगदाड पाडावं. मग पाहावं की त्याची युक्ती एखाद्या अशा गोष्टीला रद्द करू शकते का जी त्याला अप्रिय आहे. अशा उघड उघड गोष्टींसह आम्ही या कुराणला अवतरित केला आहे आणि मार्गदर्शन अल्लाह ज्याला इच्छितो त्याला देतो. ज्या लोकांनी इमान आणलं आणि जे यहुदी झाले आणि साबई आणि ईसाई आणि मजूस अग्निपूजक आणि ज्या लोकांनी अनेकेश्वरवाद अवलंबला या सर्वांच्या दरम्यान अल्लाह कायमच्या रोजी निर्णय लावेल. प्रत्येक गोष्ट अल्लाहच्या दृष्टीत आहे. अलम तर अन्न अल्लाह यस्जुदु लहु मन फिस समावाति व मन फिल अर्ध व शम्स व القمر व النجوم व الجبال والشمس والقمر والنجوم والجبال والشجر والدواب وكثير من الناس وكثير حق عليه العذاب ومن يهن الله فما له من مكرم إن الله يفعل ما يشاء. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाच्या समोर सजदा करत आहेत ते सर्व जे आकाशात आहेत आणि जे पृथ्वीत आहेत, सूर्य आणि चंद्र आणि तारे आणि पर्वत आणि वृक्ष आणि जनावर आणि बरीच माणसं आणि बरेचसे ते लोक देखील जे प्रकोपाला पात्र झाले आहेत. आणि ज्याला अल्लाहनं अपमानित आणि लज्जित केलं त्याला पुन्हा कोणी मान देणारा नाही. अल्लाह करतो जे काही इच्छितो. هذان خصمان اختصموا في ربهم فالذين كفروا قطعت لهم ثياب من نار يصب من فوق رؤوسهم الحميم يصهر به ما في بطونهم والجلود. हे दोन पक्ष आहेत ज्यांच्या दरम्यान आपल्या रब संबंधी झगडा आहे. यांच्यापैकी ते लोक ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्यासाठी अग्नीचा पोशाख कापला गेला आहे. त्यांच्या डोक्यावर उकळतं पाणी टाकलं जाईल ज्यामुळे त्यांची केवळ त्वचाच नव्हे तर पोटाच्या आतील भाग देखील गळेल. ولهم مقامع من حديد كلما أرادوا أن يخرجوا منها من غم أعيدوا فيها وذوقوا عذاب الحريق. आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी लोखंडी गदा असतील. जेव्हा जेव्हा ते घाबरून जहन्नममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील परत त्यातच ढकलून दिले जातील की चाखा आता जवळच्या शिक्षेची चव. إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير وهدوا إلى الطيب من القول وهدوا إلى صراط الحميد. दुसरीकडे ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांना अल्लाह अशा जन्नतीमध्ये दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. तेथे ते सोन्याच्या कंकणांनी आणि मोत्यांनी विभूषित केले जातील आणि त्यांचे पोशाख रेशमाचे असतील.
त्यांना पवित्र गोष्ट स्वीकारण्याची सुबुद्धी प्रदान केली गेली आणि त्यांना स्तुत्य गुणसंपन्न ईश्वराचा मार्ग दाखवला गेला. إن الذين كفروا ويصدون عن سبيل الله والمسجد الحرام الذي جعلناه للناس سواء العاكف فيه والباد ومن يرد فيه بإلحاد بظلم نذقه من عذاب أليم. جلوخني كفر كلا आणि जे हल्ली अल्लाच्या मार्गापासून रोखीत आहेत आणि त्या आदरणीय मस्जिदीच्या तीर्थयात्रेत आडकाठी आहेत जी आम्ही सर्व लोकांसाठी बनवली आहे ज्यात स्थानिक रहिवासी आणि बाहेरून येणाऱ्यांचे हक्क समान आहेत. त्यांचं वर्तन निश्चितच शिक्षेस पात्र आहे. या आदरणीय मस्जिदमध्ये जो कोणी सत्यापासून दूर जाऊन जुल्माचा मार्ग अवलंबील त्याला आम्ही यातनादायक प्रकोपाची चव चाखू. وَإِذْ بَوَّأْنَا لِإِبْرَاهِيمَ مَكَانَ الْبَيْتِ أَلَّا تُشْرِكْ بِي شَيْئًا وَطَهِّرْ بَيْتِيَ لِلطَّائِفِينَ وَالْقَائِمِينَ وَالرُّكَّعِ السُّجُودِ. आठवते जेव्हा मी इब्राहिम अली इस्लामसाठी या घराची काबा गृहाची जागा योजली होती या आदेशासह की माझ्यासमोर कोणत्याही गोष्टीला भागीदार करू नका आणि माझ्या घराला प्रदक्षिणा करणाऱ्या उभे राहणाऱ्या आणि झुकणाऱ्या आणि सजदा करणाऱ्यांसाठी पाक ठेवा. ويذكر اسم الله في أيام معلومات على ما رزقهم من بهيمة الأنعام فكلوا منها وأطعموا البائس الفقير ثم ليقضوا تفثهم وليوفوا نذورهم وليطوفوا بالبيت العتيق. आणि लोकांमध्ये हजची आम घोषणा करा की त्यांनी तुमच्यापाशी प्रत्येक लांबवरच्या ठिकाणाहून पायी आणि उंटावर स्वार यावं म्हणजे त्यांनी ते फायदे पाहावेत जे येथे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत आणि काही ठराविक दिवशी त्या जनावरांवर अल्लाचं नाव घ्यावं जी त्यांनी प्रदान केलेली आहेत. स्वतः देखील खावं आणि अडचणीत असलेल्या मोहताज लोकांना सुद्धा द्यावं. मग आपली मळघण दूर करावी आणि आपले नवस फेडावे आणि या प्राचीन गृहाची प्रदक्षिणा करावी. ذلك ومن يعظم حرمات الله فهو خير له عند ربه وأحلت لكم الأنعام إلا ما يتلى عليكم فاجتنبوا الرجس من الأوثان واجتنبوا قول الزور حلفاء لله غير مشركين به ومن يشرك بالله فكأنما خر من السماء فتخطفه الطير أو تهوي به الريح في مكان سحيق. असा होता काबा उभारण्याचा उद्देश. आणि जो कोणी अल्लाने स्थापिलेल्या आदराचं मान राखील तर हे त्याच्या रबपाशी त्याच्या स्वतःसाठीच बेहतर आहे. आणि तुम्हासाठी पाळीव जनावरं हलाल ठरवली गेलीत त्या वस्तूखेरीज ज्या तुम्हाला सांगितल्या गेल्या आहेत म्हणून मूर्तीच्या घाणीपासून अलिप्त राहा. खोट्या गोष्टी वर्ज करा. एकाग्र होऊन अल्लाचे दास बना. त्याच्याबरोबर कोणाचाही भागीदार बनवू नका. आणि जो कोणी अल्लाबरोबर शिर्क अनेकेश्वर वाद करील तर तो जणू काय आकाशावरून कोसळला. आता एकतर त्याला पक्षी उचलून नेतील अथवा वारा त्याला अशा जागी नेऊन फेकील तेथे त्याच्या चिंधड्या उडतील. ही आहे वस्तुस्थिती. ती समजून घ्या. आणि जो अल्लाच्या नेमून दिलेल्या प्रतीकांचा आदर करील तर ही आहे हृदयाची ईशभिरुता. لكم فيها منافع إلى أجل مسمى ثم محلها إلى البيت العتيق. तुम्हाला एका ठराविक मुदतीपर्यंत त्या बळी देण्याच्या जनावरापासून लाभ घेण्याचा हक्क आहे. मग त्यांची बळी देण्याची जागा याच प्राचीन घराजवळ आहे.
مُلْكًا لِيَذْكُرُوا اسْمَ اللَّهِ عَلَى مَا رَزَقَهُمْ مِنْ بَهِيمَةِ الْأَنْعَامِ فَإِلَٰهُكُمْ إِلَٰهٌ وَاحِدٌ فَلَهُ أَسْلِمُوا وَبَشِّرِ الْمُخْبِتِينَ الَّذِينَ إِذَا ذُكِرَ اللَّهُ وَجِلَتْ قُلُوبُهُمْ وَالصَّابِرِينَ عَلَىٰ مَا أَصَابَهُمْ وَالْمُقِيمِ الصَّلَاةِ प्रत्येक जनसमूहासाठी आम्ही बळी देण्यासंबंधीचा कायदा ठरवून दिला आहे, जेणेकरून त्या जनसमूहाच्या लोकांनी त्या जनावरावर अल्लाचं नाव घ्यावं जी त्यानं त्यांना प्रदान केलेले आहेत. या निरनिराळ्या पद्धतीत उद्देश एकच आहे, तर तुमचा परमेश्वर एकच परमेश्वर आहे आणि त्याचेच तुम्ही आज्ञाधारक बनून राहा. आणि हे पैगंबर, खुशखबर दे विनम्रतेचा अवलंब करणाऱ्यांना, ज्यांची अवस्था अशी आहे की अल्लाचा उल्लेख ऐकतात त्यांच्या हृदयाचा थरकाप होतो, जे काही संकट त्यांच्यावर येतं त्यावर ते संयम राखतात, नमाज कायम करतात आणि जी काही रोजी आम्ही त्यांना दिली आहे त्यातून खर्च करतात. فإذا وجبت جنوبها فكلوا منها وأطعموا القانع والمعتر كذلك سخرناها لكم لعلكم تشكرون. आणि बळीच्या उंटांना आम्ही तुमच्यासाठी अल्लाच्या प्रतीकात सामील केलं आहे, तुमच्यासाठी त्यांच्यात कल्याण आहे, म्हणून त्यांना उभं करून त्यांच्यावर अल्लाचा नामोच्चार करा आणि जेव्हा बळी दिल्यावर त्यांच्या पाठी जमिनीवर स्थिरावतील तेव्हा त्यातून स्वतः खा आणि त्यांना देखील खाऊ घाला जे अल्पसंतुष्ट बनून राहिले आहेत आणि त्यांना सुद्धा ज्यांनी आपली गरज पुढे करावी. या जनावरांना आम्ही अशा प्रकारे तुमच्यासाठी वशीभूत केलं आहे की जेणेकरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांचं मांस अल्लाला पोचत नाही की त्यांचं रक्त देखील नाही, परंतु त्याला तुमची निष्ठा पोचते. त्याने यांना तुमच्यासाठी अशा प्रकारे वशीभूत केलं आहे की जेणेकरून त्यानं प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णावा. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुशखबरी द्या सदाचारी लोकांना. निश्चितच अल्लाह प्रतिकार करतो त्या लोकांच्या बाजूनं ज्यांनी इमान आणलं आहे. निश्चितच अल्लाह कुणा आभार करणाऱ्या कृतज्ञाला पसंत करत नसतो. الذين أخرجوا من ديارهم بغير حق إلا أن يقولوا ربنا الله ولولا دفع الله الناس بعضهم ببعض لهدمت صوامع وبيع وصلوات ومساجد يذكر فيها اسم الله كثيرا ولينصرن الله من ينصره परवानगी दिली गेली त्या लोकांना ज्यांच्या विरुद्ध युद्ध सुरू आहे कारण ते अत्याचार पीडित आहेत आणि अल्लाह निश्चितपणे त्यांच्या मदतीला समर्थ आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या घरातून नाहक काढले गेले केवळ या प्रदापाई की ते म्हणत असत आमचा रब अल्लाह आहे. जर अल्लाह लोकांना एक दुसऱ्याकरवी हटवत राहू नये तर मठ आणि चर्च आणि सिनेगॉग आणि मस्जिदी ज्यात अल्लाचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सर्व उद्ध्वस्त केली जातील. अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. हे ते लोक आहेत
ज्यांना आम्ही जर पृथ्वीवर सत्ता बहाल केली तर ते नमाज कायम करतील, जकात देतील, नेकीचा आदेश देतील आणि बुराईला मनाई करतील आणि सर्व बाबींचा अंतिम परिणाम अल्लाच्या अखत्यारीत आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर ते म्हणजे काफिर तुम्हाला खोटं ठरवत आहेत तर त्यांच्यापूर्वी नूह अलैहि सलामचे लोक आणि आद लोक आणि समूद लोक आणि इब्राहिम अलैहि सलामचे लोक आणि लूत अलैहि सलामचे लोक आणि मदियन निवासियांनी देखील खोटं लेखलं आहे आणि मुसा अलैहि सलाम यांना देखील खोटं लेखलं गेलं आहे. या सर्व सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मी अगोदर सवड दिली, मग पकडलं. आता पाहून घ्या की माझी यातना कशी होती. कित्येक अपराधी वस्त्या आहेत ज्यांना आम्ही नष्ट केलं आहे आणि आज त्या आपल्या छतावर पालथ्या पडलेल्या आहेत. कित्येक विहिरी निरुपयोगी आणि कित्येक महाल भग्नावशेष बनले आहेत. أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَتَكُونَ لَهُمْ قُلُوبٌ يَعْقِلُونَ بِهَا أَوْ آذَانٌ يَسْمَعُونَ بِهَا فَإِنَّهَا لَا تَعْمَى الْأَبْصَارُ وَلَكِنْ تَعْمَى الْقُلُوبُ الَّتِي فِي الصُّدُورِ. काही लोक भूतलावर चालले फिरले नाहीत की जेणेकरून यांचे हृदय बोध घेणारे आणि यांचे कान ऐकणारे बनले असते. वस्तुस्थिती अशी आहे की डोळे अंधळे नसतात तर ती हृदय अंधळी बनतात जी उरात आहेत. हे लोक प्रकोपासाठी घाई करत आहेत. अल्लाह कदापि आपल्या वचनाच्या विरुद्ध करणार नाही, पण तुझ्या रब जवळील एक दिवस तुमच्या गणनेतील हजार वर्षाबरोबर असतो. कित्येक वस्त्या आहेत ज्या जुलमी होत्या. मी त्यांना प्रथम सवड दिली, मग पकडलं आणि सर्वांना परत तर माझ्याकडेच यायचं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगून टाका की लोक मी तर तुमच्यासाठी केवळ ती व्यक्ती आहे जी वाईट वेळ येण्यापूर्वी स्पष्टपणे खबरदार करणारी असावी. मग जे इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी, आणि जे आमच्या आयतींना नष्ट वैभव करण्याचा प्रयत्न करतील ते नरकाचे सोबती आहेत. ألقى الشيطان في أمنيته فينسخ الله ما يلقي الشيطان ثم يحكم الله آياته والله عليم حكيم ليجعل ما يلقي الشيطان فتنة للذين في قلوبهم مرض والقاسية قلوبهم وإن الظالمين لفي شقاق بعيد وليعلم الذين أوتوا العلم أنه الحق من ربك فيؤمنوا به فتخبت له قلوبهم وإن الله لهادي الذين آمنوا إلى صراط مستقيم. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्यापूर्वी आम्ही कोणी असा प्रेषित ही पाठवला नाही की नबी देखील ज्याच्या बाबतीत हा मामला समोर आला नसावा की जेव्हा त्यानं इच्छा केली शैतान त्याच्या इच्छेत विघ्न करता झाला. अशा प्रकारे शैतान जी काही विघ्न आणतो अल्लाह त्यांना नाहीच करतो आणि आपल्या आयतींना सुदृढ करून टाकतो. अल्लाह सर्वज्ञ आहे आणि बुद्धिमान. तो यासाठी असं होऊ देतो
की जेणेकरून शैतानने आणलेल्या खराबीला उपद्रव बनवावं, त्या लोकांसाठी ज्यांच्या हृदयांना दांभिकतेचा रोग जडला आहे आणि त्यांची हृदय खोटी आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की हे जालिम लोक देशात फार दूर निघाले आहेत आणि ज्ञानाचे विभूषित लोकांनी जाणून घ्यावं की हे सत्य आहे तुझ्या रबकडून आणि त्यांनी यावर इमान आणावं आणि त्यांचे हृदय याच्या समोर नमावीत। निश्चितच अल्लाह इमान आणणाऱ्यांना नेहमी सरळ मार्ग दाखवतो। इन्कार करणारे तर याच्याकडून शंकेतच पडलेले राहतील। येत पावेतो की त्यांच्यावर कयामतची घटका अकस्मात यावी अथवा एक अशुभ दिनाचा प्रकोप कोसळावा। الملك يومئذ لله يحكم بينهم فالذين آمنوا وعملوا الصالحات في جنات النعيم تدشي باشهي الله چي اسيل आणि तो त्यांच्या दरम्यान फैसला करेल। जे इमान बाळगणारे आणि सत्कृत्य करणारे असतील ते ऐश्वर्य संपन्न जन्नतीत जातील। والذين كفروا وكذبوا بآياتنا فأولئك لهم عذاب مهين आणि ज्यांनी कुफ्र केला असेल आणि आमच्या आयतींना खोटं ठरवलं असेल त्यांच्याकरता अपमानजनक प्रकोप असेल। والذين هاجروا في سبيل الله ثم قتلوا او ماتوا ليرزقنهم الله رزقا حسنا وان الله لهو خير الرازقين आणि ज्या लोकांनी अल्लाहच्या मार्गात स्वदेश त्याग हिजरत केली मग ठार केले गेले अथवा मृत्यू पावले अल्लाह त्यांना उत्तम रोजी देईल आणि निसंशय अल्लाह सर्वोत्तम रोजी देणारा आहे। तो त्यांना अशा ठिकाणी पोहोचवेल जेणेकरून ते आनंदित होतील। निसंशय अल्लाह सर्वज्ञ आणि सहिष्णू आहे। हा तर आहे त्यांचा शेवट आणि जो कोणी बदला घेईल तसाच की जसा त्यांच्याशी केला गेला आणि मग त्यावर आग्नीही झाली असेल तर अल्लाह त्याला साह्य अवश्य करेल। अल्लाह माफ करणारा आणि क्षमाशील आहे। हे यासाठी की रात्रीतून दिवस आणि दिवसातून रात्र काढणारा अल्लाच आहे आणि तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे। हे यासाठी की अल्लाह सत्य आहे आणि ते सर्व मिथ्या आहेत ज्यांचा अल्लाहला सोडून ते धावा करतात आणि अल्लाच वर्चस्व बाळगणारा आणि महान आहे। काय तुम्ही हे पाहत नाही की अल्लाह आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो की ज्यामुळे पृथ्वी हिरवीगार बनते? वस्तुस्थिती अशी आहे की तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणारा आहे। त्याचंच आहे जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीत आहे। निसंदेह तोच निरपेक्ष आणि स्तुत्य आहे। أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِي الْأَرْضِ وَالْفُلْكَ تَجْرِي فِي الْبَحْرِ بِأَمْرِهِ وَيُمْسِكُ السَّمَاءَ أَن تَقَعَ عَلَى الْأَرْضِ إِلَّا بِإِذْنِهِ إِنَّ اللَّهَ بِالنَّاسِ لَرَءُوفٌ رَّحِيمٌ وَهُوَ الَّذِي أَحْيَاكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يُحْيِيكُمْ إِنَّ الْإِنسَانَ لَكَفُورٌ काय तुम्ही पाहत नाही की त्याने ते सर्व काही तुमच्यासाठी वशीभूत केलं आहे
जे पृथ्वीत आहे आणि त्यानंच नावीला नियमबद्ध केला आहे की ती त्याच्या आज्ञेनं समुद्रात चालते आणि त्यानंच आकाशाला अशा प्रकारे सांभाळलं आहे की त्याच्या आज्ञेशिवाय ते जमिनीवर पडू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांसाठी फार प्रेमळ आणि दयाळू आहे. तोच आहे ज्याने तुम्हाला जीवन प्रदान केलं आहे, तोच तुम्हाला मरण देतो आणि तोच पुन्हा तुम्हाला जिवंत करेल. खरं असं आहे की मनुष्य फारच सत्य नाकारणारा आहे. प्रत्येक लोकसमुदायाकरता उम्मत करता आम्ही एक उपासना पद्धती निश्चित केली आहे ज्याचं अनुकरण तो करतो. तर मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी या बाबतीत तुमच्याशी भांडण करू नये. तुम्ही आपल्या रबकडे नियंत्रण द्या. निसंशय तुम्ही सरळ मार्गावर आहात. आणि जर ते तुमच्याशी झगडले तर सांगा की जे काही तुम्ही करत आहात अल्लाला चांगलंच माहीत आहे. अल्लाह कयामतच्या दिवशी तुमच्या दरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ज्यांच्यात तुम्ही मतभेद करत राहिला आहात. अलम तअलम अन्न अल्लाह यअलम मा फिस समाई वल अर्द इन ذلك في كتاب इन ذلك على الله يسير. काय तुम्हाला माहित नाही की आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तू अल्लाच्या माहितीत आहे? सर्व काही एका पुस्तकात नोंदलेलं आहे. अल्लासाठी हे काहीही कठीण नाही. हे लोक अल्लाला सोडून त्यांची उपासना करत आहेत ज्यांच्या संबंधी त्यांना एखादं प्रमाणही उतरवलं नाही आणि हे स्वतः देखील त्यासंबंधी काही ज्ञानही बाळगत नाही. या जालिमांसाठी कोणीही सहाय्यक नाही. आणि जेव्हा यांना आमच्या सुस्पष्ट आयती ऐकवल्या जातात तेव्हा तुम्ही पाहता की सत्याचा इन्कार करणाऱ्यांचे चेहरे विकृत होऊ लागतात आणि असं वाटतं की आता ते त्या लोकांवर तुटून पडतील जे आमच्या आयती यांना ऐकवतात. यांना सांगा, मी दाखवू का तुम्हाला की याच्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट कोणती आहे? आग. अल्लाहनं तिचाच वायदा त्या लोकांसाठी करून ठेवला आहे जे सत्य मान्य करण्यास नकार देतील आणि ते फारच वाईट ठिकाण आहे. लोक हो, एक उदाहरण दिलं जात आहे लक्षपूर्वक ऐका. ज्या देवांचं तुम्ही अल्लाला सोडून धावा करता ते सर्वजण मिळून एक माशी देखील उत्पन्न करू इच्छित असतील तर करू शकणार नाहीत. किंबहुना जर माशीनं त्यांच्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेतली तर ते ती सोडू देखील शकत नाहीत. मदत इच्छिणारेही दुबळे आणि ज्यांच्याकडून मदत इच्छिली जाते तेही दुबळे. या लोकांनी अल्लाची कदरच ओळखली नाही जशी ती ओळखणं प्रामाण्य आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शक्तिमान आणि प्रतिष्ठावान तर अल्लाच आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह आपल्या आज्ञा पाठवण्यासाठी फरिश्त्यांपैकी सुद्धा संदेशवाहक निवडतो आणि मानवापैकी सुद्धा. तो ऐकणारा आणि पाहणारा आहे. जे काही लोकांच्या समोर आहे तेही तो जाणतो आणि जे काही त्यांच्या पलीकडे आहे
त्याची त्याला माहिती आहे आणि सर्व मामले त्याच्याकडेच रुजू होतात. इमानवाल्या लोकांनो, रकू आणि सजदा करा, आपले रबची बंदगी करा आणि सत्कृत्य करा, यामुळेच अपेक्षा केली जाऊ शकते की तुम्हाला यश लाभेल. अल्लाच्या मार्गात जिहाद करा, जसं की जिहाद करणं प्रामाण्य आहे. त्यानं तुम्हाला आपल्या कार्यासाठी निवडलं आहे आणि दीनमध्ये तुमच्यावर कोणतीही अडचण ठेवली नाही. दृढ व्हा आपल्या पिता इब्राहिम अलैहिस्सलामच्या परंपरेवर, मिल्लतवर. अल्लानं पूर्वी सुद्धा तुमचं नाव मुस्लिम ठेवलं होतं आणि या कुराण मध्ये सुद्धा तुमचं असंच नाव आहे, जेणेकरून पैगंबरांना तुमच्यावर साक्षी राहावं आणि तुम्ही लोकांवर साक्षीदार. म्हणून नमाज कायम करा, जकात द्या आणि अल्लाशी निगडीत व्हा. तो आहे तुमचा वाली, फारच चांगला आहे तो वाली आणि फारच चांगला आहे तो सहाय्यक.